धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्र सरकार भाजपचं, BCCI भाजपचं, आणि जी भाजप आणि जी भाजपची सोशल मीडिया इकोसिस्टम होती जी आम्हाला सांगत होती की बांगलादेशमधले हिंदूंवर अत्याचार होतो आहे, तेच BCCI भाजपचं किंवा भाजपप्रणित BCCI आता 19 तारखेपासून वाटतं 2 टेस्ट आणि 3 T20 ह्या बांगलादेशबरोबर खेळणार आहे. की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपला हिंदुत्व आठवतं आणि आम्ही हिंदू आठवतो, आम्ही जे हिंदू आहोत आमचा वापर फक्त हे निवडणुकींसाठी केला जातो भाजपकडून असं समजायचं का? बरं, विषय आपल्या सर्वांना माहिती आहे. मी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा ही बातमी लोकांसमोर आणली की हिंदुस्तान विरुद्ध बांगलादेश ही क्रिकेट सिरीज होणार आहे आपल्या देशामध्ये, मला वाटतं 19 तारखेपासून आहे, अनेक लोकांनी मला फोन केलेले आहेत, मेसेज केलेले आहेत, काही भाजपचे पण असे नेते आहेत ज्यांनी मला मेसेज केलेले आहेत, ज्यांना आश्चर्य वाटतं आहे की नक्की आपल्या देशात काय चाललं आहे. आणि म्हणून विषय फार सोपा आहे, कुठचीही भूमिका घेण्याच्या आधी आणि या देशात हा खेळ झाला पाहिजे नाही झाला पाहिजे ह्याच्यात मी आता जाणारच नाही आहे, कारण पुढचा प्रश्न आपला तो असेल. मला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे परराष्ट्र जे मंत्रालय आहे त्यांच्याकडून थोडी माहिती पाहिजे की खरोखर गेल्या 2 महिन्यांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही झालेत. कारण मला आठवतं जेव्हा बांगलादेशमध्ये कू झाला, तिथून शेख हसीना इथे आल्या देशात आपल्या, तेव्हा त्याच बातमीसोबत अनेक न्यूज चॅनल्सनी असेल, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल ऑल आईज ऑन बांगलादेशी हिंदूज असं एक इंस्टाग्रामवर चाललं होतं. तिथे हिंदूंवर केवढे अत्याचार चालू आहेत, मंदिरं तोडली जात आहेत, कुठच्या मूर्त्या तोडल्या जात आहेत, लहान मुलांवर अत्याचार होत आहेत, ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत व्हॉट्सॲपच्या मार्फत असेल सोशल मीडियाच्या मार्फत असेल ह्या पसरल्या जात होत्या. एवढंच काय तर काही काही ठिकाणी दंगली देखील घडवण्याचा प्रयत्न झाला. भाजपचे जे काही चहिते असतील किंवा त्यांचे स्वतःचे जे तथाकथित हिंदुत्ववादी असतील आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिममध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. का? तर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतो. तसंच 5 वर्षापूर्वी मला वाटतं CA NRC त्यावेळी देखील बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतो म्हणून हे सगळं घडवण्यात आलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्र सरकार भाजपचं, BCCI भाजपचं, आणि जी भाजप आणि जी भाजपची सोशल मीडिया इकोसिस्टम होती जी आम्हाला सांगत होती की बांगलादेशमधले हिंदूंवर अत्याचार होतो आहे, तेच BCCI भाजपचं किंवा भाजपप्रणित BCCI आता 19 तारखेपासून वाटतं 2 टेस्ट आणि 3 T20 ह्या बांगलादेशबरोबर खेळणार आहे. म्हणजे नक्की आम्ही समजायचं तरी काय की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपला हिंदुत्व आठवतं आणि आम्ही हिंदू आठवतो, आम्ही जे हिंदू आहोत आमचा वापर फक्त हे निवडणुकींसाठी केला जातो भाजपकडून असं समजायचं का? कारण आपण जर ह्या ट्विट्सला रिस्पॉन्स पाहिला आणि जे खरोखर भाजपचे देखील कार्यकर्ते आहेत ते देखील जरा हैराणीत आहेत की नक्की आम्ही बोलायचं तरी काय. आणि मी विचारतो तुम्ही नक्की तुमच्यावर काय मजबुरी आहे की तुम्ही प्रश्न विचारू शकत. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी MEA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सना खरोखर विचारणं माझं एक कर्तव्य समजतो की गेल्या 2 महिन्यांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले आहेत की नाही आहेत हे MEA ने आम्हाला उत्तर द्यावं. आय हॅव रिटन एनी लेटर टू MEA, आय हॅव ट्विटेड टू दॅम, आय हॅव टॅग दॅम इन द ट्विट बिकॉज एनी विच वेज आय डोंट एक्सपेक्ट अ रिस्पॉन्स. जनरली वेन अ मिनिस्टर ऑफ दिस BJP गव्हर्नमेंट इज आस्क समथिंग देर आस्क फॉर फॉरगिवनेस, आस्क टू अपॉलॉजाइज. सो इफ यू सॉ दॅट विथ निर्मला सीतारामन जी इन द अदर डे इन कोइंबतूर और येस्टरडे विथ अ जर्नलिस्ट विथ द होम मिनिस्टर, सो देर आर नो आन्सर्स एक्सपेक्टेड. बट अटलीस्ट इन दिस केस वेर द सोशल मीडिया इकोसिस्टम ऑफ द BJP हॅज प्रोपगेटेड दिस व्ह्यू दॅट हिंदूज इन बांगलादेश हॅव फेस्ड अटॅक्स, आय वुड वॉन्ट टू नो फ्रॉम द मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स वेदर दिस इज ट्रू ऑर नॉट. इफ इट इज ट्रू दॅट हिंदूज इन बांगलादेश आर फेसिंग अट्रॉसिटीज, अटॅक्स, इनजस्टिस, देन वाय इज द BJP गव्हर्नमेंट इन द युनियन कॅबिनेट अलाउंग द BCCI टू प्ले क्रिकेट विथ बांगलादेश? माझी मागणी काही नाही, माझी मागणी बिलकुल नाही, माझी मागणी एवढीच आहे की केंद्र सरकारने याच्यावर स्पष्टता द्यावी. ही मागणी झाली पण तुम्ही तुमची भूमिका ठाम आहात का की त्याला विरोध तुम्ही करणार आहात का? तुम्ही माझं जर ट्विट पाहिलं तर मी स्पष्ट कुठेही विरोध किंवा हे विचारलंच नाही. मी एवढंच विचारतोय की हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही झालेत. कारण जेव्हा जेव्हा निवडणुका येतात
तेव्हा आपल्याच देशामध्ये तीळ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, आपल्याच देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, आपल्या सर्वांच्याच फोनवर आलं असेल की बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतो, हे जर खरं असेल तर मग आपण क्रिकेट त्यांच्याबरोबर का खेळतोय, आणि नसेल तसं भाजपने सांगावं.